माननीय श्री अविनाश साठे सर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर या ठिकाणी बाबावाडी येथे अनाथ मुलांना वह्या अल्प उपहार वाटप करून त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच समाजातील सर्व वर्गातील युवकांनी गरजू माणसांना मदत करावी असे आवाहन केले व पुढील काळात याहीपेक्षा जास्त मदत समाजातील गरजूंना करू असे श्री अविनाश साठे सर म्हणाले. यावेळी श्री अनिल राजे झिरपे, राजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास कराळे, प्रसाद शिंदे सर, विशाल कळमकर, गणेश भोसले, अजय जमकर, सागर टकले, निलेश गाढे, रघुनाथ आंबेडकर, संपत आंबेडकर, पप्पू उरमुंडे यादी उपस्थित होते. अविनाश साठे यांनी यांचा वाढदिवस इथं अनाथ मुलांना ज्या अत्यावश्यक वस्तू आणि फळवाटप देऊन केला आणि त्यांना लहानपणीपासूनच समाजकारणाचा छंद आहे. आमचे मित्र अविनाश साठे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बोल. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणे एक सामाजिक उपक्रमातून तो वाढदिवस मी साजरा करतो. प्रौढ असो, अनाथ मुलं असो, दिव्यांग असो किंवा वयोवृद्ध असो, या सर्वांच्या ज्या काही यातना आहेत त्यांना होणारा जो त्रास आहे तो पाहून कुठेतरी मन दुःखांकित होते. त्यामुळं या दुःखांकित मनातून एक प्रेरणा मिळते की बाबा आपण यांना काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी नेहमी या सर्वच सामाजिक जे अनाथ मुलं असो, दिव्यांग असो, यांच्यासाठी अविरत काम करत असतो आणि नेहमीप्रमाणे मी आज हे माझा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त जो काही खर्च असतो त्या खर्चाला मी फाटा देऊन आज या ठिकाणी या अनाथ मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं असतं म्हणून ही शालेय वस्तू, शालेय या ठिकाणी ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत त्या शालेय वस्तू या ठिकाणी मी घेऊन आलो. त्यांना मिष्टान्न जे गरजेचं आहेत तेही या ठिकाणी मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु यातून मी समाजासाठी एक संदेश देऊ इच्छितो की सर्वांनीच आपण अशा जे समाजातील दिन दुबळे असतात अशांना नेहमी मदतीसाठी तत्पर राहावं ही या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आज आपले सर्वांचे मित्र आदरणीय अविनाश साठे सर, सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम पार पाडून साजरा होत आहे. आज शैक्षणिक साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, त्याचप्रमाणे फळांचं वाटप करण्यात आले आहे. सामाजिक वारसा घेऊन साठे सर हे अविरत कार्य करत आहेत. समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं, त्या देण्याला आपण उतरायू व्हावं हा त्यांचा नेहमी विचार असतो. आपला वाढदिवस साहित्यत्र कुठे साजरा न करता ज्या ठिकाणी सामाजिक एकोपा निर्माण होईल आणि ज्या ठिकाणी सामाजिक एकोपा निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक उत्साह वाढेल या दृष्टीने सरांचा उपक्रम नेहमी कार्यान्वित असतो. सरांच्या या कार्याला संपूर्ण स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने, संपूर्ण नगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने मनोपूर्वक शुभेच्छा आणि शिक्षकांना या वतीने मी आवाहन करतो की सरांसारखा सामाजिक उपक्रम आपण सर्वांनी जर घेतला तर निश्चितच सामाजिक दरी ही जी आहे, शिक्षणाचा जो संघर्ष आहे तो कमी होण्यासाठी प्रयत्न होईल. त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपला वाढदिवस अशाच अनाथ आश्रम त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करावा. धन्यवाद.